भारतरत्न डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचं काम अर्धवट राहिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. ह्यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. स्त्री शिक्षणाचा ज्यांनी वसा घेतला होता त्या भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचा 2.5 वर्षापासून काम रखडलं आहे. मात्र अद्यापपर्यंत ह्या स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाही. महापुरुषांच्या बाबतीत भाजप सरकार उदासीन असल्याचा आरोप राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज कोथरूड येथे भारतरत्न महर्षी कर्वे पुतळ्याच्या चौकामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन अशासाठी आहे की मागे आपण पाहू शकता 2.5 वर्ष झाली आहेत भारतरत्न ज्यांना दिलाय, ज्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी हयातभर प्रयत्न केले, महिलांच्यासाठी कॉलेजेस शाळा उघडल्या, त्या भारतरत्न कर्व्यांची उपेक्षा चाललेली. 52 लाख रुपयामध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण भाजपची उदासीनता आणि त्यांचा अंतर्गत वाद त्यांच्या पदाधिकाऱ्यातला, याच्यामुळं 2.5 वर्ष झाली हा पुतळ्याचा चौथरा मोकळा पडलेला आहे. कर्व्यांचा पुतळा दुसरीकडे नेऊन ठेवलेला आहे. हातामध्ये अवजारं घेऊन आमची मंडळी मजूर बनतील, कष्टकरी बनतील, कष्ट करतील आणि पैसेही खर्च करतील, पण कर्व्यांचा पुतळा आम्ही बनवू, राष्ट्रवादीच्या वतीनं त्या ठिकाणी बसवण्यात येईल असं आम्ही सांगतो.